शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे भावकीच्या वादामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेत. या संदर्भात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. तर आरोपींपैकी फक्त एकालाच अटक करण्यात आली आहे. मात्र बाकीच्या आरोपींना अटक करण्यात पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत असा आरोप फिर्यादीने केलाय. शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील वीरा विरोबा गोरे आणि त्यांचा मुलगा देवराम वीरा गोरे यांना रखमा गोरे, सौ कोंडाबाई गोरे, योगेश गोरे, सुनील गोरे, अनिल शेंडगे, सचिन कोळपे यांनी मारहाण केल्यानं शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. या आरोपींपैकी रखमा गोरे यांना अटक करण्यात आली आहे. मात्र इतर आरोपींना अजून अटक झाली नाहीये. सदर आरोपींचा शोध येथील हवालदार जगदाळे आणि त्यांचं पथक घेत आहे. परंतु सदर कर्मचारी इतर आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जाणीवपूर्वक अटक करत नाहीयेत अशी खंत फिर्यादी यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती संशय व्यक्त होतोय. जनतेमधनं त्यामुळे रोष निर्माण झालाय. तसेच फरार आरोपी रात्री अपरात्री येऊन फिर्यादींवरती दबाव टाकतायत, केस मागे घेण्याबाबत त्रास देतायत. तरी लवकरात लवकर आरोपींना अटक करून आम्हाला न्याय मिळावा आणि या लोकांच्या त्रासापासून आम्हाला मुक्त करावं अशी मागणी फिर्यादींनी केली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्याशी संपर्क साधला असता फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असं आश्वासन त्यांनी दिलंय. काही दिवसापूर्वी माझ्या सासऱ्याला आणि मालकाला मारलं आणि त्यांनी साधन होती रखमा बाजू गोरे, सुनील कोंडेबा गोरे, अनिल बाळू शेंडगे, सचिन बाळू कोळपे आणि कोंडाबाई रखमा गोरे, योगेश रखमा गोरे यांनी मारहाण केली. पुढे काय झालं मग? नंतर काय झालं? रात्रीचं येऊन आले आणि 8-8:30 वाजता येऊन पत्र्यावरती दगडी मारलं आणि मला म्हणले की सासूबाईला आज माघारी गेला नाही तर मग माघारायला बघ. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कुठल्या स्वरूपाची कारवाई केली आहे? पकडले का? हा, एक आरोपी पकडले. माझं नाव सांगुनाबाई बिरा गोरे, राहणार शिरसगाव काटा. माझ्या मुलाला माझ्या मालकाला 4 दिवसापूर्वी मारहाण केली. त्यांनी कोणी केली मारहाण? रखमा बाजी गोरे, सुनील कोंडेबा गोरे, योगेश रखमा गोरे, अनिल बाळू शेंडगे, सचिन बाळू कोळपे, कोंडाबाई रखमा गोरे. याबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती का? पोलीस स्टेशनला दाखल केली पण त्यांनी काय लक्षात घेतले नाही. सुनबाई एकटी घरी येते तर घरी जाऊन पत्र्यावर दगडी मारते. काय म्हणतात? तो केस माघारी घेतेला म्हणतात नाही तर मग तुमच्याकडे बघतो म्हणतात माघारी आल्यावर. पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नाही? कुठली कारवाई नाही केली, फक्त एक पकडलाय. अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, C24 तास, शिरूर.